नमस्कार, वीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची 5,000 कोटीची कामे सध्या प्रगतीपथकावर आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादित पूर्ण होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलार इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. रात्री 9:15 सुमारास नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहे. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले. धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक सर्वेक्षण या विषयावर कार्यशाळा काल शिवाजी सभागृह दत्तात्रय नगर नागपूर येथे संपन्न झाली. केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी लोकांमध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेपासून जोडावं, त्यांना लाभ मिळवून द्या असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले. नागपूर जवळील चागडोह येथील भारतीय सैन्य दलासह विविध कामासाठी स्फोटके आणि अन्य उपकरणे तयार करणाऱ्या सोलार इंडस्ट्रीमध्ये रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला तर 3 कामगार जखमी झाले आहे. नागपुरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून या प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकार ड्रग्ज माफियांना पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहे असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील वागोली गावातील समस्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. तिथे पायाभूत सुविधाही नाही असा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार अशोक पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर सोमवारी आंदोलन केले. मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राईट हँड समजला जाणारा सलीम कुत्ता यांची 1998 रुग्णालयातच हत्या झाली होती. पण आमदार नितेश राणे हे सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे. गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा अशी मागणी आमदार कैलास गोरटाला यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार. नमस्कार, वीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची 5,000 कोटीची कामे सध्या प्रगतीपथकावर आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादित पूर्ण होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलार इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. रात्री 9:15 सुमारास नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहे. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक सर्वेक्षण या विषयावर कार्यशाळा काल शिवाजी सभागृह दत्तात्रय नगर नागपूर येथे संपन्न झाली. केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी लोकांमध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे, त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेपासून जोडावं, त्यांना लाभ मिळून द्या असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले. नागपूरजवळील चाकडोह येथील भारतीय सैन्य दलासह विविध कामासाठी स्फोटके आणि अन्य उपकरणे तयार करणाऱ्या सोलार इंडस्ट्रीमध्ये रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला तर 3 कामगार जखमी झाले आहे. नागपुरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी 9 वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून या प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकार ड्रग्ज माफियांना पाठीशी घालत आहे, सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहे असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली गावातील समस्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, तिथे पायाभूत सुविधाही नाही असा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार अशोक पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर सोमवारी आंदोलन केले. मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राईट हँड समजला जाणारा सलीम कुत्ता यांची 1998 रुग्णालयातच हत्या झाली होती, पण आमदार नितेश राणे हे सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे. गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा अशी मागणी आमदार कैलास गोरटाला यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. तर आता इथेच थांबूया, तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.